नमस्कार मित्रांनो, लोकसभेच्या निवडणूक मध्ये सरकारला जास्त फटका बसला आहे, त्यामुळे चालू वर्षात होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज्य सरकार सर्वसामान्यांना खुश करण्यासाठी काही योजना यांची घोषणा करू शकते. यामध्ये सरकार महाराष्ट्रातील महिलांसाठी काही योजना आणण्याचा प्लॅन करत आहे. जाणून घेऊया की सरकार कोणती योजना घेऊन येऊ शकतो ज्यामुळे महिलांना दर महिना 1200 ते 1500 रुपये मिळतील. त्याआधी आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा, म्हणजे आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील. मध्य प्रदेश सरकारच्या लाडली बहना योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्रातही लाडकी बहीण योजनेची घोषणा होऊ शकते. मध्य प्रदेशात हीच योजना गेम चेंजर ठरली होती आणि भाजपाला पुन्हा राज्यात सत्ता मिळाली होती. महाराष्ट्रामध्ये गुरुवारपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झालेली आहे. याच अधिवेशनामध्ये सरकार लाडली बहीण योजना आणू शकतं. मागच्या काही वर्षापासून महिला केंद्रित राजकारण सुरू झाल्याचं दिसून येत आहे. महिलांचा वाढलेला मतांचा टक्का आपल्या पक्षाला हवा यासाठी प्रत्येक पक्ष काम करताना दिसून येत आहे. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये पुरुष मतदारांचे मतदान 65.78% झाले आहे, तर महिला मतदारांचे मतदान 65.80% झाले आहे. या अनुषंगाने महाराष्ट्र सरकार पावलं उचलताना दिसून येत आहे. 2023 मध्ये शिंदे सरकारने लेक लाडकी योजना आणली होती. आता लाडकी बहीण योजना राज्यात लागू होऊ शकते. दुसरीकडे राज्य सरकारने 2023-24 अर्थसंकल्पात राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये महिलांसाठी 50% प्रवास सवलत जाहीर केली होती. मार्च 2024 मध्ये शिंदे सरकारने राज्याचे महिला धोरण जाहीर केले होते. महिलांसाठी आरोग्य, शिक्षणासाठी प्रोत्साहन आणि हिंसाचार रोखणे यासह 8 उद्दिष्टावर त्या माध्यमातून लक्ष केंद्रित केले होते. आता लाडकी बहीण नेमकी योजना काय आहे, साठी आहे, याची वयोमर्यादा आहे का, किती रुपये दर महिना सरकार महिलांना देणार आहे आणि त्यासाठी काही पात्रता असेल का, तर चला त्याबद्दल देखील आपण जाणून घेऊया. तर लाडकी बहीण या योजनेच्या माध्यमातून महिना काठी महिलांना 1500 रुपये दिले जाऊ शकतात. 21 ते 60 वयोगटातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना राबवली जाऊ शकते. विशेष म्हणजे ही योजना गरीब महिलांसाठी असणार आहे. पिवळं आणि केशरी रेशन कार्ड धारकांना याचा लाभ होऊ शकतो. विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये मांडण्यात येणाऱ्या अर्थसंकल्प हा विद्यमान सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प असणार आहे, त्यामुळे समाजातल्या प्रत्येक घटकाला खूप खुश करण्याचा सरकारचा प्रयत्न असणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.